कोल्हापूरचे लोककल्याणकारी राजे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज। खरं तर शाहू महाराज हे प्रत्येकाने वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत आणि त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे। कारण आज आपण ज्या अवस्थेत, व्यवस्थेत आणि समाजात जगतो, त्याला एक लोककल्याणकारी काम जर कुणी केलं असेल तर ते राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी। एक शिक्षणाचं उदाहरण जर घेतलं तर प्रत्येक माणसाला, तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या, वैदिक परंपरेने धर्मव्यवस्थेने तुमच्या जातीच्या उतरंडी जरी केलेल्या असल्या तरी तुम्ही माणूस म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार आहे, जो ज्ञानार्जन करणार आहे तोच उद्याचं भविष्य होणार आहे, तोच उद्या गुरगुरणार आहे। म्हणून राजश्री शाहू महाराजांचा संकल्प होता की प्रत्येकाला सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे। जसं शिक्षण मिळालं पाहिजे तसंच आरक्षणसुद्धा मिळालं पाहिजे। आरक्षणाचे जनक म्हणजे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कोल्हापूर संस्थानच्या माध्यमातून राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी ज्या पद्धतीनं चालवला तो लोकांसाठी, त्यांनी खेळाडू पण जपलं, त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं, एक घटनाकार त्या ठिकाणी घडवले, मदत केली, सोबत राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजातील धार्मिक सामाजिक अंधश्रद्धा कर्मकांड या सगळ्यांना मुठमाती दिली। त्या शाहू महाराजांना समाजानी स्वीकारलं नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं शाहू महाराज वाचले तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल, लक्षात घ्या। राजश्री छत्रपती शाहू महाराज एक सर्वोच्च विद्वान राजा, याच शाहू महाराजांनी लोककल्याणकारी कार्य केलं, शाहू महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी आरक्षणाची दारं खुली केली, शाहू महाराजांनी आपल्यातली अस्पृश्यता उद्ध्वस्त केली, शाहू महाराजांनी अंधश्रद्धा कर्मकांड ब्राह्मणी व्यवस्था त्यांच्या चालीरीती ह्या बहुजनांवर कशा लादल्या जातात, बहुजनांना कसं छळलं जातं, उद्ध्वस्त केलं जातं, ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने शाहू महाराजांनी पुढे आणलं। त्याच राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक घटकातला माणूस शिकला पाहिजे, शिक्षणाची दारं त्याच्यासाठी खुली झाली पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे, म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शाळेबरोबर वसतिगृहाची सुद्धा त्या ठिकाणी निर्मिती केली। म्हणजे उत्तुंग विद्वान राजा, ज्या राजांनी तरुणांमधला खेळाडूपणा शोधला, कुस्ती सुरू केली, ज्या राजांनी कष्ट आणि इथली जातीवादी व्यवस्था याला मुठमाती देण्यासाठी अस्पृश्यता बोकाळली म्हणून एका दलित कुटुंबाच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पिला आणि त्याला समाज मान्यता दिली की आपण सगळे एक आहोत, तुम्ही आम्ही एक आहोत, परंतु तरीही हा समाज जर सुशिक्षित होत नसेल, जर हा समाजाच्या डोक्यातली घाणेरडे विचार संपत नसतील तर प्रबोधनाचा महाजागर निर्माण केला। दीनदलितांचा कैवारी म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं जातं ते फक्त एका जातीचे धर्माचे नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये सगळ्यां जातीसाठी तरतूद केली, हे शाहू महाराजांच्या विचाराचं प्रतिबिंब आहे। सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्या धर्माला सुरक्षित ठेवण्याचं काम हे डॉक्टर आंबेडकरांनी केलं। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं। त्या लोकराज्याचा गौरव व्हावा, राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शाहू महाराज जयंती ही लोकराज्य दिन म्हणून साजरा करणार आहे। शाहू महाराजांचे विचार कळले पाहिजेत, शाहू महाराजांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे,
शाहू महाराज घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत, शाहू महाराजांचं तत्वज्ञान डोक्यात घेतलं पाहिजे। एक विद्वान राजा कसा असू शकतो तो समाजाला कळला पाहिजे। आरक्षणाची चळवळ शाहू महाराजांच्या लोकांना समजली पाहिजे, वसतिगृहाची चळवळ समजली पाहिजे। आमच्या सगळ्या लोकांना धर्माच्या नावावर त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं जातं, जाती जातीत अडकवलं जातं, धर्माचं विष पेरलं जातं। म्हणून धर्मसत्ता सुद्धा आपली असली पाहिजे। म्हणून मराठा धर्माची स्थापना सुद्धा शाहू महाराजांनी केली। शाहू महाराज फक्त गादीवर बसून राज्यकारभार करणारे राज्य नव्हते, तर विद्वत्तेच्या जोरावर समाजाचं हित जपणारे राजे होते। त्या राजाचा जन्मदिवस हा लोकराज्य दिन म्हणून साजरा झाला पाहिजे, लोकांमध्ये जाऊन साजरा झाला पाहिजे। सगळ्या समविचारी समतावादी पक्ष संघटना एकत्र मिळून आपण जमलं पाहिजे आणि शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी केली पाहिजे। हा संभाजी ब्रिगेडचा उद्देश आहे। म्हणून संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे आणि सगळ्या सहकाऱ्यांनी ठरवलं की राज्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत घराघरामध्ये शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाला पाहिजे आणि लोकराज्य दिन म्हणून शाहू महाराज समाजामध्ये लोकराज्य दिन म्हणून आपण साजरी केली पाहिजे। काय शाहू महाराजांचं तत्वज्ञानावर खरं तर जागर झाला पाहिजे। एवढा मोठा विचार विद्वान राजा हा कळला पाहिजे। करवीर संस्थान नुसतं त्या परिसरात शाहू महाराज समजून चालणार नाही, महाराष्ट्राच्या घराघरात शाहू महाराज समजले पाहिजेत। शाहू महाराजांना पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणजे बाहेर समजू दिलं नाही, शाहू महाराजांना बदनाम केलं जातं, शाहू महाराजांना समाजाचं हित त्या ठिकाणी पाहिलं म्हणून कळू दिलं जात नाही। शाहू महाराजांना आजही विरोध होतो। नुसत्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर शाहू महाराज चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी समजून दिले जात नाही। म्हणून पर्याय उभे केले जातात, पर्यायी विचार उभे केले जातात आणि शाहू महाराजांचे विचार संकुचित करण्याची इथली जी ब्राह्मणी आरएसएसची संकल्पना आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल। म्हणून शाहू महाराजांची जयंती लोकराज्य दिन म्हणून साजरा आपण सगळेजण करूयात। शाहू महाराजांच्या जीवनावर जेवढी पुस्तकं असतील ते पुस्तकांचं वाटप झालं पाहिजे, त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे। शाहू महाराज कळले पाहिजेत, शाहू महाराज पुढे घेऊन गेलं पाहिजे, शाहू महाराज आपण जगले पाहिजेत, शाहू महाराज आत्मसात करून घेतले पाहिजेत, शाहू महाराज लहान मुलांना समजले पाहिजेत, शाहू महाराज शाळेमधल्या मुलांना समजले पाहिजेत, शाहू महाराजांच्या विद्वत्तेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याचा, महाराज सयाजीराव गायकवाडांच्या पाठिंब्याचा आपल्याला जागर करता आला पाहिजे। एक राजश्री छत्रपती शाहू महाराज जरी म्हटलं तर ही सगळी विद्वान मोठी माणसं या आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे। जातीच्या उतरंडी तोडल्या पाहिजेत। शाहू महाराज म्हटलं की जातीवादी व्यवस्था गाडणारी यंत्रणा निर्माण झाली पाहिजे। शाहू महाराज म्हटलं तर समतेचं राज्य, तुमचं आमचं राज्य हे आपल्याला निर्माण करावं लागेल। त्याच्यासाठी आपल्याला शाहू महाराज जयंती 26 जून हा लोकराज्य दिन म्हणून साजरा करायचा आहे, तो आपण सगळेजण करूयात आणि लोकांमध्ये जाऊन आपण तो विचार सांगूयात। राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।